आता वळूया आपण देश विदेशातील बातम्यांकडे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज सुरू झालंय. 72 जागांसाठी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागले. छत्तीसगडमधील मतदार आज विद्यमान 7 मंत्र्यांच्या भवितव्याचा फैसला ठरवतील. गेल्यावेळी काँग्रेस भाजपला 35-35 जागा होत्या. सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी मतदानाची वेळ आहे. मात्र काही संवेदनशील मतदान केंद्रावर दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. विधानसभा निवडणुकीत सलग 9 विजय मिळवणारे गौर 10व्यांदा निवडणूक जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. भोपाळच्या गोविंदपुरा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. सलग 10व्यांदा निवडणूक जिंकल्यास तो जागतिक विक्रम असणार आहे. 1974 त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काल एकच गोंधळ उडाला. एका तरुणानं केजरीवाल यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या अंगावर काळी शाई उडवली. या प्रकारामुळे थोड्या वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच हा तरुण अण्णा हजारे जिंदाबादच्या घोषणा देत होता. नचिकेत वाल्हेकर असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे हा मराठी तरुण अण्णा हजारेंच्या नगर जिल्ह्यातला आहे. या प्रकाराबाबत भाष्य करताना अरविंद केजरीवाल यांनी अण्णांच्या नावानं हे प्रकार यापुढेही होणार आहेत असं म्हटलं तर अशा प्रकारच्या कृतीचं कधी समर्थन करणार नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही जोरदार दणका दिला. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला लागणारा निधी गोळा करण्यासाठी अण्णांच्या नावाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी हजारेंकडे आल्या आहेत. त्यामुळे व्यथित झालेल्या अण्णांनी केजरीवालांना खरमरीत पत्र पाठवून जाब विचारला आहे. तर केजरीवाल यांनी या पत्राला पाठवलेल्या उत्तरामध्ये अण्णा हजारेंचे सर्व आक्षेप अमान्य केले. दहा वर्षांपूर्वी काँग्रेसनं मध्य प्रदेशला अगदी कंगाल केलं होतं. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतरचा विकास झाला असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटले. ते मध्य प्रदेशातल्या छत्तरपूरमधल्या सभेत बोलत होते. तसंच दिग्विजय सिंह हे झूट मॅन्युफॅक्चरिंगचे चेअरमन असल्याची टीकाही त्यांनी केली. तसंच काँग्रेस नेते केवळ चिथावणीखोर वक्तव्यच करत असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. छत्तीसगडमध्ये 14 नोव्हेंबरमध्ये नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावरून काँग्रेसनं मोदींवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे. मोदींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना नोटीस पाठवली आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या कुटुंबावर केलेला भ्रष्टाचाराचे आरोप त्यासंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात दिल्याप्रकरणी त्यांनी ही नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये काँग्रेसनं 15 दिवसांच्या आत वक्तव्य मागे घ्यावं किंवा 10 कोटींची नुकसान भरपाई द्यावी अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आधारहीन असल्याचं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. सचिन तेंडुलकर हा भारतरत्न जाहीर झाल्यानंतर आता याच पुरस्कारावरून राजकारण रंगू लागलं आहे. आता यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही उडी घेतली. अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्याची मागणी नितीश कुमार यांनी केली आहे. भाजपनेही रविवारी अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न पुरस्कार का नाही असा सवाल उपस्थित केला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांकडून भाजप लोखंडाचे तुकडे जमा करणार आहे. भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे अतिभव्य स्मारक उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांकडून हे लोखंडाचे तुकडे जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ CNR राव यांनी विज्ञान क्षेत्रासाठी कमी निधी दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांची इडियट्स असं म्हणत त्यांनी संभावना केली. सरकारकडून मिळणाऱ्या पैशात फार काही करू शकत नाही अशी खंत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली होती. काल मात्र राव काहीसे बॅकफूटवर आले. आपल्याला असं काही म्हणायचं नव्हतं असं सांगत त्यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. खासदारांना संसदेत इंग्रजी भाषा वापरण्यास बंदी घालावी अशी मागणी मुलायमसिंग यादव यांनी केली आहे. समाजवादी पक्षप्रमुख मुलायमसिंग यांनी इटावा इथल्या हिंदी सेवा ट्रस्टतर्फे आयोजित समारंभामध्ये ही मागणी केली. प्रत्येकानेच मातृभाषेचा वापर केल्यास सर्वांगीण विकास साधण्यास मोठी मदत होईल आणि हिंदीच्या प्रगतीसाठी इंग्रजीचा वापर टाळला पाहिजे असे ते म्हणाले.
रशियात झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत 6 कर्मचाऱ्यांसह 50 प्रवासी ठार झालेत. पश्चिम रशियातील कझान शहरात ही दुर्घटना घडली. टाटा स्नान एअरलाइन्सचं बोईंग 737 विमान कझान विमानतळावर लँड होत असताना हा अपघात घडलाय. विमानाचं रनवेवर दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न होत असताना रनवेवर आदळल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. इटलीतील माउंट एटेना हा ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झालाय. एक या वर्षात तब्बल 16 वेळा त्याचा उद्रेक झाला असून युरोपमधील सर्वात जागृत ज्वालामुखी सध्या 600 मीटर उंच लावा आणि राख ओकतोय. फिलिपीन्समध्ये मृत्यूचं तांडव घातलेला हयान वादळाचा एक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. वादळाची भयानकता आणि रौद्र रूप या व्हिडिओमुळे समोर आलं. या वादळानं फिलिपाईनचा चेहराच बदलून टाकलाय.